आज या निमित्ताने राहुल गांधींचं हे वक्तव्य, खरं म्हणजे राहुल गांधींचं पहिलं वक्तव्य नाहीये, पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख यापूर्वी राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल वापरलेली भाषा ही अत्यंत वाईट स्वरूपाची होती, पण यावेळचा त्यांचं एकेरी भाषा हे त्यांचं वैफल्य दर्शवत आहे, त्यांचं अपरिपक्वता दर्शवतीये. रालोआला भारतीय जनता पार्टीला 370 अधिक आणि 400 जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आता दिसून येते. त्यामुळे या एनडीएला मिळणाऱ्या यशामुळे समोर पराभव दिसत असल्याने राहुल गांधींना वैफल्य येणं स्वाभाविक आहे. सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे कधीच नव्हता, पण आता अभ्यासाचा अभाव दिसतोय, संकेताचा अभाव दिसतोय राहुल गांधींमध्ये. त्यामुळे व्यक्तीकडे सुरक्षित मतदारसंघ नाही, मुद्दे नाहीत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची जाहीरपणे चिरफाड करत मोदींचा खरा चेहरा समोर आणला. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी या पद्धतीची भाषा वापरत आहेत. काँग्रेस असो अथवा ईडी असो, या दोघांकडे विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलायला नाही. सरकारच्या कामाबद्दल काही मुद्दे मांडता येत नाही आणि मग अशा वेळी पंतप्रधानांबद्दल असभ्य बेताल एकेरी वक्तव्य करणं हे राहुल गांधींसमोर जे करतायत राहुल गांधी. त्यामुळे देशातील जनताच त्यांना त्याचा हिशोब दाखवल्याशिवाय राहणार नाही. पराभव समोर दिसत असल्यामुळे, पायाखालची वाळू खाली घसरत असल्यामुळे काँग्रेस मुक्त भारताचा संकल्प जो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने केला होता त्याला हातभार लावण्याचं कामच राहुल गांधी स्वतः करतायत. महाराष्ट्रातलं, खरं म्हणजे महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्यांनी खरंच उत्तर दिलं पाहिजे. मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, महाराष्ट्रात येऊन त्यांनी यापूर्वी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी पण ही गप्प बसली. आता पंतप्रधानांसारख्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीबद्दल अशी अत्यंत वाईट भाषेतली टीका करणं या दोन्ही नेत्यांना मान्य आहे का, याबद्दलही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी. सूरज सर, आज अर्ज भरण्याची सुरुवात झालेली मुंबईतल्या जागांसाठी, पण अद्याप माहिती करून इतर जागा, मला आजच जागा सुरुवात झालीये आणि आज बाकी ठिकाणी तुम्ही सगळीकडे बघताय पहिल्या सगळ्या दोन्ही टप्प्यामध्ये जे अर्ज भरणं प्रचार करणं अशा मध्ये तिन्ही पक्षांचे नेते व्यस्त होते. मला असं वाटतं की आता या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत, तर मला असं वाटतं, नक्की खात्री आहे की 2-3 दिवसांमध्ये सर्व गोष्टी पूर्ण होतील. जागा मला असं वाटत नाही, म्हणजे विरोधकां, खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखं आमचं नाहीये. काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे त्या महाआघाडीमध्ये की शिवसेनेने परस्पर सांगलीचा उमेदवार जाहीर करून टाकला, तिथे काँग्रेसचे लोक काम करत नाही आहेत. इकडे भिवंडीमध्ये राष्ट्रवादीने परस्पर उमेदवार जाहीर करून टाकला, तिकडे काँग्रेसची तिथेही काम करत नाही, त्यांना कोणी विचारत नाही. अशी इतकी दयनीय अवस्था, कोणी एकमेकाला विचारत नाही, कोणी परस्पर आपले आपले उमेदवार घोषित करत आहे, असा जो एक सावळा गोंधळ महाआघाडीमध्ये दिसतोय तो गोंधळ युतीमध्ये दिसत नाही. एक दिलाने काम करतायत, एक मताने काम करतायत, जोरात काम करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही आता करतो. मला असं वाटतं, मी त्याचं कारणच असं आहे की तिन्ही पक्षाचे नेते आता प्रचारात व्यस्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये सगळे आपापल्या ठिकाणी दौरे करत होते. आता हे शेवट टप्प्यातले जे काही जागा राहिल्या त्याच्याबद्दल चर्चा होऊन जागाचा निर्णय होऊन जाईल. मात्र मान्य आहे आज पहिल्यांदा सुरुवात होते, पहिला दिवस आहे. असं तुम्हाला तुम्हाला आठवत असेल की म्हणजे मला तुम्ही माया आपण सगळे एका याच्यातल्या आहोत की अनेक मागच्या निवडणूक आपण पाहिल्यात की अनेक वेळा मतदार मतदानात
मत अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक वेळा उमेदवार जाहीर व्हायचा किंवा त्यादिवशी अर्ज भरला जायचा. यावेळी उलट आधीच सगळे उमेदवार भाजपचे तर अधिक महिनाभर आधी सगळ्यात यादी आली, निवडणुका जाहीर व्हायच्या दरम्यान यादी ती आली. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अजून उमेदवार जाहीर का झाले नाहीत, जागावाटप का झालेलं नाही आहे असा प्रश्न आज वाटू शकतो. पण मॅक्झिमम काम 90-95% काम ऑलरेडी झालेलं आहे. अगदी किरकोळ काम जे राहिलं आहे जे जागा वाटपाचं शिल्लक जागा कधी 5-6 जागा शिल्लक आहेत त्याचा निर्णय 1-2 दिवसात होऊन जाईल. महाविकास आघाडीचा उमेदवार देऊन तब्बल 32 दिवस झाले, महिना ओलांडून गेलाय, नाशिकच्या जागेचा पिढा सुटत नाही. असं आहे की आमच्याकडे प्रमुख नेत्याने तर माघार घेतली, प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे हे देखील त्यांनी नमूद केलं. तरी देखील आमच्याकडे नाही असं आहे की तिन्ही पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे. ज्या जागांचा उल्लेख तुम्ही करताय त्या तिन्ही पक्षांच्या ठिकाणचे उमेदवार ठरलेले आहेत आणि ते उमेदवार आहेत नरेंद्र मोदी. ऑलरेडी भारतीय जनता पार्टीची संघटना संगणात्मक तिथे ऑलरेडी कामाला लागली, तिथे म्हणजे सर्व ठिकाणी की आम्ही त्या ठिकाणी काम करतो. उमेदवार कुठल्याही पक्षाचा येऊ तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्याप्रमाणे काम करणार. तो भलेही शिवसेनेत असेल, तो भलेही राष्ट्रवादीचा असेल, पण भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आपला उमेदवार म्हणून काम करणार. या भूमिकेतनं ऑलरेडी भारतीय जनता पार्टी संघटनेत काम करते, त्यामुळे ही अडचण प्रचार कमी वेळ मिळाला अशी अडचण मिळणार नाही. एकनाथ शिंदे म्हणून ते संजय राऊतांना किती गांभीर्याने घ्यायचा त्या विचार आपण सगळ्यांनीच खरंच केला पाहिजे. कारण रोज सकाळी उठून काहीतरी एक विचित्र बडबड करायची त्यांची नेहमीची सवय स्थिती आहे, त्या बडबडीला किती गांभीर्याने घ्यायचा एकदा विचार करण्याची खरंच गरज आहे. मला असं वाटतं की आता विरोधक जे आहेत म्हणजे पवारसाहेब आहेत किंवा उद्धव ठाकरे जी सगळ्यांची भाषणं बघितली तर ती वैफल्यग्रस्त भाषणं आहेत. वैफल्यातनं पराभव स्पष्ट समोर दिसतोय. हेच पवारसाहेब आहेत जे असं म्हणायचे की मी फक्त नारळ फोडायला जातो आणि समारोपाला जातो बारामतीमध्ये. हेच पवारसाहेब आता बारामतीमध्ये गल्लोगल्ली फिरतायत. त्या 55 वर्षानंतर काकडेंच्या घरी गेले, आणखीन जे जुने राजकीय विरोधक आहेत त्यांच्या घरी ते गेले. त्यामुळे ज्या पद्धतीने पराभव समोर दिसतोय त्यातनं आलेली ही विधानं आहेत त्यांना काही फार किती गंभीर घ्यायचं असं विचार. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रताई नवऱ्याला सतत त्यांनाच सांगा हा मटण आणि दाबा कमळाचं मटण या विधानाकडे कसं बघायचं. परंतु राजकीय पक्ष प्रचारात त्या बोलल्यात त्या सगळ्या त्यामध्ये राजकीयच्यामध्ये कमळाचं बटन दाबा आवाहन करणं यात गैर काहीच नाही. उत्तर मध्य मुंबई मधून स्टँडिंग खासदार पूनम महाजन असताना देखील मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला द्यायची नाही निर्णय भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च मंडळ आहे. पार्लमेंटरी बोर्ड ते करतं, ते बोर्ड आपला निर्णय घेतं आणि जाहीर करत. मला असं वाटतं जाहीरनामा त्यांना ते तर किती काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघत होतो ते तरी गांभीर्य होतं का. साधं एक साधा संकेत असतो कुठलाही जाहीरनामा वचननामा उभारून तो प्रकाश करण्यात असतो, पण ते उभारण्याचे कष्ट सुद्धा त्यांनी घेतले नाही. त्यांच्या हातातनं ते अंग गळून पडले. ज्या जाहीरनाम्याबद्दल ते स्वतःच इतके गंभीर नाही आहेत त्याच्याबद्दल बाकीच्या गंभीर व्हावं अशी अपेक्षा का ठेवावी तुम्ही. मुझे लगता है सामने काँग्रेस और ये सारे पार्टीज सामने हार दिख रही है. इसके बाद राहुल गांधी फ्रस्ट्रेशन में बहुत कुछ बोल रहे हैं. जिस प्रकार से भाषा उन्होंने कल माननीय पंतप्रधान मोदी जी के खिलाफ यूज की, मुझे लगता है कि कांग्रेस मुक्त भारत जो भाजपा ने कहा था वो सच करने की तैयारी खुद राहुल गांधी जी ने की है. क्योंकि मोदी जी के खिलाफ इस प्रकार की भाषा जिस भाषा का प्रयोग राहुल गांधी जी ने किया है वो महाराष्ट्र की जनता एक्सेप्ट नहीं करेगी.